जी शुरुआत कर तो तर बगा एक दोन तीन चार अपन बारीक बोरा है क्या सुधा दरतो पांच पांच सहा सहा सात आठ नौ दहा आणि हे दोन झाडे बघा खालून पुन्हा एकदा निरीक्षण करून घ्या. हे दोन झाडे आहे, दोन झाडे पोचलेले. सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस त्याच्याकडे बघा ह्या ज्या काही इकडच्या ह्या झाडाच्या आहे. एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण असा ब्लॉग निवडलेला आहे ज्याने करून आपलं समाधान झालं पण पाहिजे. तर ही माझी कपाशी आहे. या कपाशीला आजपर्यंत तुम्ही हाईट वाढलेलं बघितलं असेल, हाईटवर आपण खुश होतो. पण माझी कपाशीची हाईट बी सारखी नाही आहे, कुठे कमी आहे कुठे जास्त आहे कुठे एकदमच कमी आहे. तर मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या एका कपाशीच्या झाडाला कैऱ्या किती. तर मित्रांनो आपण खुश होत असतो, बघा माझी कपाशी लांबूनच किती सुंदर आहे काय. पण आतापर्यंत मी कैऱ्या आतापर्यंत मोजल्या नाही, त्यावेळेस मोजल्या होत्या पण त्यावेळेस किती भरल्या होत्या काय भरल्या होत्या हे मला आतापर्यंत माहिती नाही, त्यावेळेस भरत असेल. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण कपाशी आहे. त्याच्या कपाशीमध्ये आज आपण बघणार आहोत की माझ्या कपाशीच्या झाडाला किती कैऱ्या आहेत की असंच खुश होणार आहोत. आणि आपण याच्यामध्ये कोणत्याही कंपनीची बॅगचं नाव घेणार नाही, कारण मित्रांनो आपल्याला काही लोकांचं दुखणं अंगावर घ्यायचं नाही, ह्या कपाशीचा प्रचार करायचा नाही. तुम्ही ओळखून घ्या, कमेंटमध्ये सांगा ही कपाशी कोणती आहे, कशी आहे, काय आहे. तर अशा पद्धतीचं आहे, तुम्हाला मागून फिरवून दाखवतो आहे मी ज्या वरती डोंगर ह्या ज्या शेतीमध्ये आहे. तर ही शेती थोडी हलकी पण आहे, परंतु आता फुटायला पण लागलेली आहे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि आपण तुम्हाला सविस्तर दिसण आणि असं नाही की चांगलं झाड आपण निवडणार आहे, तर आपण जवळपास दोन तीन झाडाचं इथं निरीक्षण करणार आहोत आणि तुम्हाला आज दाखवणार आहेत की कशा पद्धतीचं एका कपाशीच्या झाडाला किती कैऱ्या असतात. तुम्ही मोजल्या असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण एवढं रिकंपन कोणाचं नाही आहे, शेतामध्ये कामं भरपूर असतात, त्यामुळे मी तुमचं रिकंपन करून तुम्हाला आज कैऱ्या मोजून दाखवणार आहे. तर मी याच्यामध्ये कोणतंही एक झाड निवडणार आहे, त्यामध्ये आपण सांगतो की पटलं जे वाजतं हातावात वातावरण खेळलं पाहिजे. तर बघा याच्यामध्ये पूर्ण वातावरण खेळू शकतं, अजून पण वखर वखरणी काय जे असेल ते आपलं ते चालू शकतं असं आपण मोकळे झाडं निवडलेले आहे. तर चला वेळ गमवू नका, आम्ही तुम्हाला ब्लॅक कॅमेऱ्यानं दाखवतो की कशा पद्धतीनं आपण हे जे झाड आहे ते आता निवडून घेणार आहे. तर चला नंबर एक झाड निवडणार आहे, ही मोकळं आहे जेणेकरून तुम्हाला पण दिसेल आणि मला पण सोपं होईल. तर मित्रांनो आपण इथून सुरुवात करणार आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा 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 आपण फक्त एकाच झाडाचं निवडणार आहे. चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस तर बघा एकोणावीस वीस बावीस कैऱ्याचं हे झाड आहे. फक्त हे मोकळं बघा, एका झाडाला बावीस कैऱ्या. हे जे झाड आहे हे तुम्हाला आता प्रत्यक्षात मी दाखवलेलं आहे, हे बावीस कैऱ्या आहे. तर तुम्ही बघा हाईट बघा याची मिनिमम किती आहे, तरी जवळपास हे साडेतीन फुटाचं झाड आहे. साडेतीन फुटाचं मोकळं आणि हवेत खेळणाऱ्या झाडाला बावीस कैऱ्या आहे. तर ते सोडा आणि हे बघा साडेचार फुटाचं झाड, याचं लांबून निरीक्षण करतो आणि लांबून याचा लगे याच्या टोकापर्यंत इथून मोजणार आहोत. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा 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 बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस आणि हे पण धरूया आपण अठ्ठावीस. तर तुम्ही हुकलं असेल तर चुकलं असेल तर तुम्ही सुद्धा कमेंटमधून कळवू शकता. तर याला सुद्धा अठ्ठावीस काही आहे, याचं पण झाडाचं निरीक्षण करा. अरे बाबा तुम्हाला अजून जर शंका वाटत असेल काही अशंका वाटत असेल तर आपण पुन्हा एक दुसरं मोठं झाड निवडू, ज्या मोठ्या झाडाची आपल्याला प्रतीक्षा आहे. म्हणजे लोक मोठ्या झाडाला पाहून खुश होतात, अहो माल किती आहे याला महत्त्वाचं असतं. तर आपण एकच झाड घेतो, आपण एका
याच्या पिवळ्या पद्धतीवर आपण दोन दोन बी टोचलेलं आहे, पण आपण एकच झाड याच्यामधून निवडतोय. तर चला मध्ये जरा घुसून दाखवतो. एकाला 20 कायऱ्या निघाल्या, एकाला 28 कायऱ्या निघालेल्या. आपण दोन झाडाचं गणित इथे आपण केलेलं आहे. आणि आता सगळ्यात मोठं झाड म्हणजे तुमचं मोठं झाड दिसलं की समाधान होतं. तर चला आपण त्याचेही समाधान करूया, सगळ्यात मोठं झाड निवडूया. तर मित्रांनो, आपण बघितलं छोटं मोठं कसंही झाड असू द्या, तरी सरासरी मोठ्या झाडाला सुद्धा 35 धरा तुम्ही. हुकून चुकून माझ्याकडून एखादी चुकली असेल तर 35 धरा, पण सरासरी अशाच कायरी आहे. आपलं मन खुश होतं की नाही बाबा माझं झाड किती मोठं आहे, माझी कपाशी किती मोठी आहे, याच्यावर खुश होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी पण शेतकरी आहे छोटा मोठा, त्यामुळे तुम्हाला दाखवलं की एका झाडाला किती कायरी असत्या काय असत्या. अशाच पद्धतीनं मी तुम्हाला माझ्या कायऱ्यांचं नियोजन केलं. आपण जवळपास 5-6 झाडाचं नियोजन केलेलं आहे, आणि कशा पद्धतीनं या कायऱ्या ज्या भरत्या त्या तुम्हाला दाखवल्या आहेत. तर अशाच रीतीनं तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो की मन समाधान होतं. आणि तुम्हाला आज मी आमच्या चॅनलवर पूर्ण 4-5 झाडांचं निरीक्षण करून कायऱ्यांनी मोजून दाखवलं. तुम्हाला तर दिसतं आहे सरासरी जवळी कपाशी आहे तेवढी सारखीच आहे, त्याच्यात काही अडचण नाही आहे. थोड्या मोठा फरक येऊ शकतो, तर दोन कपाशीच्या झाडामध्ये 60 कायऱ्या भरू शकतात, ज्या आपण फुलीवर टोचलेल्या दोन झाडाच्या त्याच्या भरू शकतात. पण याच्यामध्ये अशा पण झाडं आहे की ज्यामुळे आपल्याला बघू शकतो आपण हाईट तर काहीच नाही आणि याला फक्त 3 कायऱ्या आहे, अशा पद्धतीचं आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर तुम्हाला आजपर्यंत रिकंपन नसेल की बाबा किती कायऱ्या असतं काय असतं, त्याचं आपण रिकंपन झाडून दिलं बाबा त्याच्या शेतीनुसार डिपेंड राहतं. माझ्या शेतीमध्ये इतक्या कायऱ्या भरत्या आहे बाबा, तुमच्या शेतीमध्ये जास्तही भरू शकतं त्याचा अंदाज मी नाही लावू शकत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनं निवड करा आणि सांगा की भावाला की माझ्या ह्याला 100 कायऱ्या 150 कायऱ्या भरतात. माझ्या ह्याला तरी नाही भरल्या मित्रांनो, मला तरी वाटतं माझ्या किमान फक्त 60 आतच कैरी असू शकते एवढा अंदाज आहे. मोजल्या तर 30, 35, 31 गेल्या, पण त्याचा एक अंदाज धरला आहे मी दोन्ही झाडांचा. आपण फक्त एकच झाड निवडलं मोजताना जाताना. आणि चला, मला आता विश्राम घ्या, आपला रामराम घेतो आणि जातो मी. आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, असेच नवनवीन पडायला आलतो हा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लाल कलरचं रेड कलरचं येतं त्याला टिक मारा, घंटा येईन त्याला उलटा फटका मारा, असेच नोटिफिकेशन तुम्हाला सरळ येत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण दोन्ही झाडं आता मोजलेले आहे, तर तुम्ही पाहिलेलं आहे किती कायऱ्या भरलेलं आहे, पण तुमचं समाधान होणार नाही. तर हे जे झाड आहे माझ्यापेक्षाही मोठं आहे. माझ्यापेक्षाही मोठं म्हणजे जरा किती असू शकतं, 6-6.5 फुट. आता हिच्या कायऱ्या आपण मोजणार आहोत. आणि मोठं झाड मोठं समाधान असतं, त्यामुळे आपण यालाही आता निवडलेलं आहे, यालाही मोजणार आहे. तुमचंही समाधान, माझंही समाधान, आणि प्रत्येकाच्या शेतीनुसार राहतो, त्याच्या त्याच्या ट्रीटमेंटनुसार त्याची त्याची झाडं राहतात. माझी ट्रीटमेंट कशी होती काय होती मलाच माहिती, तुम्हाला काय माहिती नाही आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटं माझं समाधान करून दाखवतो. पण जमीन आसमानचा एवढा फरक राहू शकत नाही, शेती असो, जमीन असो, ट्रीटमेंट असो, काही पण असो. परिसरासरी आपण दोन झाडांचे 60-65 धरून घेतलेले आहे, 60 धरलेले आहे, 65 भरणं मुश्किल आहे, 60 थोडी कमी आहे. आता हे जवळपास 5.5 फुटाचं झाड आहे. 5.5 फुटाच्या झाडावरसुद्धा आपण बघू शकतो किती प्रमाणात कायऱ्या आहेत. तळापासून तर तो शेंड्यापर्यंत आपण याच्यात मोजणार आहोत. तर त्याला तुम्हाला दाखवतो, तर तुम्हाला मी मागच्या बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो, जेणेकरून तुम्हालाही फर्स्ट दिसन, मलाही फर्स्ट मोजता येईल. आणि माझ्याकडे कॅमेराला पकडायला नाही आहे, त्याच्यामुळे वाऱ्याचा आणि उन्हाचा जास्तच प्रभाव माझ्यावर पडतो, ज्याच्यामुळे थोडा व्हिडिओ हलतो आहे, डुलतो आहे, त्याची थोडं क्षमा असावी. तर चला मागचा कॅमेरा आणि इथून आताच आपली सुरुवात करतो. तर बघा, 1, 2, 3, 4 आपण बारीक बोरासारख्या कायऱ्यासुद्धा ह्याच्यात धरतो आहे. 5, 5, 6, 6, 7, 8, 9, 10 आणि हे दोन झाडं आहे. बघा, खालून पुन्हा एकदा निरीक्षण करून घ्या, ही दोन झाडं आहे, दोन झाडं टोचलेले. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 30. तर याच्यात हे बघा, ह्या ज्या कैऱ्या इकडच्या ह्या झाडाच्या आहे.
31, 32, 33, 34, 35, 37, 38, 39, 39 अशा ह्या कैऱ्याला भरलेल्या आहे. 40 धरा तुम्ही, आपण त्याच्या छोट्या मोठ्या बोरासारखे त्याच्यात बी धरल्या नाही पण ते धरून घ्या. 40 कमी भरू शकतो हे बघ. याच्यामध्ये हे जे पुढे पाती आता हे टिकतं का नाही टिकतं याचा अंदाज नाही. तापमान खूप वाढलेलं आहे ते गळून जातं. तर धरा 40 धरा आणि त्याला आपण 35 मोजलं आहे. 40 27 काही आपल्या 22 आल्या अशा आहेत. त्याचं बी आपण समाधान केलं. तर मित्रांनो, आपण बघितलं छोटं मोठं कसंही झाड असू द्या तरी सरासरी मोठ्या झाडालासुद्धा 35 धरा तुम्ही. हुकून चुकून माझ्याकून एखादी चुकली असेल तर 35 धरा. पण सरासरी अशाच कैऱ्या आहेत. आपलं मन खुश होतं की नाही बाबा माझं झाड किती मोठं आहे, माझी कपाशी किती मोठी आहे याच्यावर खुश होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी पण शेतकरी आहे छोटा मोठा, त्यामुळे तुम्हाला दाखवलं की एका झाडाला किती कैऱ्या असत्या काय असत्या. अशाच पद्धतीनं मी तुम्हाला माझ्या कैऱ्यांचं नियोजन केलं. आपण जवळपास 5-6 झाडाचं नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं या कैऱ्या ज्या भरत्या त्या तुम्हाला दाखवल्या आहे. तर अशाच रीतीनं तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो की मन समाधान होतं. आणि तुम्हाला आज मी आमच्या चॅनलवर पूर्ण 4-5 झाडांचं निरीक्षण करून कैऱ्यांनी मोजून दाखवलं. तुम्हाला तर दिसतं आहे सरासरी जवळी कपाशी आहे तेवढी सारखीच आहे, त्याच्यात काही अडचण नाही आहे. थोड्या मोठा फरक येऊ शकतो. तर 2 कपाशीच्या झाडामध्ये 60 कैऱ्या भरू शकतात, ज्या आपण फुलीवर टोचलेल्या 2 झाडाच्या त्याच्या भरू शकतात. पण याच्यामध्ये अशा पण झाडं आहे की ज्यामुळे आपल्याला बघू शकतो आपण हाईट तर काहीच नाही आणि याला फक्त 3 कैऱ्या आहे अशा पद्धतीचं आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर तुम्हाला आजपर्यंत रिकंपन नसेल की बाबा किती कैऱ्या असत्या काय असतं त्याचं आपण रिकंपन झाडून दिलं बाबा त्याच्या त्याच्या शेतीनुसार डिपेंड राहतं. माझ्या शेतीमध्ये इतक्या कैऱ्या भरत्या आहे बाबा, तुमच्या शेतीमध्ये जास्तही भरू शकत्या त्याचा अंदाज मी नाही लावू शकत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनं निवड करा आणि सांगा की भावाला की माझ्या ह्याला 100 कैऱ्या 150 कैऱ्या भर, माझ्या ह्याला तरी नाही भरल्या. मित्रांनो, मला तरी वाटतं माझ्या किमान फक्त 60 आतच कैरी असू शकते एवढा अंदाज आहे. मोजल्या तर 30, 35, 31 गेल्या पण त्याचा एक अंदाज धरला आहे मी दोन्ही झाडांचा. आपण फक्त एकच झाड निवडलं मोजताना जाताना. आणि चला, मला आता विश्राम घ्या, आपला रामराम घेतो आणि जातो मी. आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असेच नवनवीन पडायला आलतो हा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लाल कलरचं गे रेड कलरचं येतं त्याला टिक मारा, घंटा येईल त्याला उलटा फटका मारा. असेच नोटिफिकेशन तुम्हाला सरळ येत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.